वन आर today's टॉपिक इज एबल टू अँड अनेबल टू आज आपण वाक्यात एबल टू किंवा अनेबल टूचा वापर कसा करायचा हे शिकणार आहोत वाक्यात एबल टूचा वापर करताना वाक्यात आलेले कॅन किंवा could रिमूव्ह करावे म्हणजेच काढून टाकावे कारण एबल टू म्हणजे सक्षम असणे आणि कॅन ही मॉडेल ऑक्झलरीसुद्धा याच अर्थासाठी वापरली जाते म्हणून वाक्यात कॅन आले, वा आले असेल तर ते रिमूव्ह करून त्याऐवजी ॲम इज किंवा आर प्लस एबल टू तर कॅन नॉट आले असेल तर ॲम इज आर प्लस अनेबल टूचा वापर करावा आय या कर्त्यासाठी ॲम हेल्पिंग वप। सिंग्युलर सब्जेक्ट म्हणजेच एकवचनी करता असेल तर इज हेल्पिंग आणि ल सब्जेक्ट मे अनेक वचनी करता आर हे हेल्पिंग वक वहरा सो लेट्स सी सम एक्जैम्पल्स राज कैन रन फास्ट राज इज एबल टू रन फास्ट दे कैन सिंग दे आर एबल टू सिंग आई कैन ड्राइव अ कार आय ॲम एबल टू ड्रायव्ह अ कार या तिन्ही वाक्यांमध्ये आपण कॅन ऐवजी एबल टूचा वापर केला वा, करते चा सा, वापर ले ले आहे आणि वाक्यातील वा कर्त्याच्या वचनानुसार आपण इथे हेल्पिंग वबसुद्धा वापरलेले आहेत अनेबल टूचा वापर कसा करायचा पाहूयात राज कॅन नॉट रन फास्ट हे एक नकारार्थी वाक्य आहे तर जेव्हा आपण अनेबल टूचा वापर करू तेव्हा आपल्याला कॅन नॉट हे दोन्ही रिमूव्ह करावे लागतील कारण अनेबल टू हा एक नकारार्थी शब्द आहे राज इज अनेबल टू रन फास्ट दे कॅन नॉट सिंग दे आर अनेबल टू सिंग आय कॅन नॉट ड्राईव्ह अ कार आय एम अनेबल टू ड्राईव्ह अ कार तर वाक्यात कॅन आल्यानंतर कसे बदल करायचे हे आपण शिकलोत पण जर वाक्यात कुड आले असेल तर तर आपल्याला वॉज वर प्लस एबल टू आणि कुड नॉट आलं असेल तर वॉज वर प्लस अनएबल टूचा वापर करायचा आहे सिंग्युलर सब्जेक्टसाठी वॉज हेल्पिंग व आणि प्लुरल सब्जेक्ट असेल तर आपल्याला वर हे हेल्पिंग व वापरायचे आहे लेट्स सी सम एक्झाम्पल्स he could hear the voice he was able to hear the voice they could work for travel agency they were able to work for travel agency we could solve the problem we were able to solve the problem we will see some examples of unable to he